क्रीडा मंत्र्यांनी देखील गेल्या 6 महिन्यापासून या खेळाडूंना रोख रक्कम देण्याचा कार्यक्रम आम्ही घेऊ असं सांगितलं, परंतु दुर्दैवाने तुमच्याकडनं वेळ दिला गेला नाही। माझी आपल्याला शासनाला विनंती आहे की आपण एक वेळ द्यावा आणि त्यांना सह्याद्री किंवा तुमच्या सोयीने कुठेही कार्यक्रम घ्यायचा आहे तो कार्यक्रम घेऊन त्या सगळ्यांचं कौतुक करावं। अतिशय चांगला नंबर आपल्या खेळाडूंनी मिळवलेला आहे, तर त्याला आता विलंब लावून देऊ नका अशी माझी विनंती। मला आपल्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे। आपल्याला माहिती आहे, तुम्ही त्याचं कौतुक पण केलं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सामन्यांच्या मध्ये अतिउत्कृष्ट कामगिरी बजावली आपल्या इथल्यांनी खेळाडूंनी। आणि अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे 286 पदकं विजेत्यांना 9,70,00,000, 300 खेळाडूंना 1,80,00,000 असे 11,60,00,000 रुपये शासनाने देण्याचं जाहीर केलंय। अध्यक्ष महोदय, खेळाडूंना रोख पारितोषिके देऊन गौरवण्याबाबत 15 नोव्हेंबर 2022 मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय तसा निर्णय झाला। क्रीडा मंत्र्यांनी देखील गेल्या 6 महिन्यापासून या खेळाडूंना रोख रक्कम देण्याचा कार्यक्रम आम्ही घेऊ असं सांगितलं, परंतु दुर्दैवाने तुमच्याकडनं वेळ दिला गेला नाही। 6 महिने होऊन गेले, रक्कम मात्र घोषित झालेली। माझी आपल्याला शासनाला विनंती आहे की आपण एक वेळ द्यावा आणि त्यांना सह्याद्री किंवा तुमच्या सोयीने कुठेही कार्यक्रम घ्यायचा आहे तो कार्यक्रम घेऊन त्या सगळ्यांचं कौतुक करावं। कारण यंदाच्या वेळेस गुजरातला ज्या स्पर्धा झाल्यात, 5वी खेलो इंडिया युवा स्पर्धा मध्य प्रदेशात झाली, त्याच्या आधी 36वी झाली, त्या सगळ्यामध्ये अतिशय चांगला नंबर आपल्या खेळाडूंनी मिळवलेला आहे, तर त्याला आता विलंब लावून देऊ नका अशी माझी विनंती आहे।